नमस्कार मित्र हो, कशात सर्व? मजेत ना? ठीक ना? मस्त ना? मागील भागात आपण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या कथेवरती व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओला तुमचा भरभरून प्रतिसादही मिळाला. असाच प्रतिसाद येणाऱ्या सर्व व्हिडिओंना देत राहा आणि चॅनलला ग्रो करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या भागामध्ये आपण प्रसिद्ध लेखक, साहित्यकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे प्रसाद दशरथ मोडक. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आत्मसात इन नटशेल. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. या थोर लेखकाचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. हे महाराष्ट्रातले एक शाहीर म्हणून परिचित असले तरीही कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार त्यांनी ताकदीने हाताळले. अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षण घेतले नाही, अर्थात त्या काळात सर्वांना परिपूर्ण शिक्षण मिळणं कठीणच होतं. तरीही त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवून आपल्यासाठी हा साहित्याचा विलोभनीय खजिना दिला. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगाशरच्या मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनशैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं. अण्णाभाऊंनी आपल्या लेखन काळातील अल्पायुष्यात 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी 7 कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. फकीरा या कादंबरीला 1961 साली राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने धान्य लुटून गरिबांना दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. वैजयंता कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. कोळशेवाला, घरगडी, खाणकामगार, डोअरकीपर, हमाल, रंगकामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठवल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके अमृत, आघात, आबी, कृष्णाकाठच्या कथा, गुलाम, चिखलातील कमळे, चिरानगरची भूते अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहिली. अण्णाभाऊ साठे यांच्या कृष्णाकाठच्या कथा या कथासंग्रहामधील स्मशानातील सोनं या कथेवरती आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तुर्तास आम्ही इथेच थांबतो. लवकरच भेटू लेखक आणि बरंच काहीच्या पुढील भागात. धन्यवाद.